मी सचिन टिंगरे ह्या परिसरामधील आमदार वडगाव शिरीचे त्यांचे बंधू आहे चुलत। तर या ठिकाणी नागरिकांना काय त्रास होत होता ते तात्काळ आम्हाला कळल्यानंतर आम्ही या ठिकाणी एक ड्रेनेज स्वच्छ करायची गाडी या ठिकाणी अण्णांच्या मार्फत मागवलेली आहे आणि ते काम चालू आहे। आणि या परिसरामध्ये भरपूर अशी काही कामं अण्णांनी केलेली आहेत। येथील स्थानिक नगरसेवक असतील, अनिल टिंगरे असतील, रेखा टिंगरे असतील व इतर आमचे सगळे टिंगरे बंधू आणि आमदार यांनी भरपूर असे विकास कामे या परिसरामध्ये केलेले आहे। परंतु थोडीशी काही कामं बाकी आहेत। आता जो नवीन जी आर आलेला आहे सोसायटीमध्ये आमदार निधीमधून पूर्णतः ही कामं अण्णांच्या मार्फत केली जाणार आहेत आणि तो जी आर आलेला आहे। परंतु तो जी आर अजून रुजू झालेला नाही आहे। तो तात्काळ रुजू झाल्यानंतर तो आपण प्रत्येक सोसायटीमध्ये आपल्या एरिया परिसर पूर्ण संपूर्ण वडगाव शहरीमध्ये ती कामं आपण अण्णांच्या मार्फत आमदार निधीच्या ह्याच्यातून आपण पूर्ण करणार आहोत। आणि राहिलेली विकास कामे ही आता सध्या तरी आता परिस्थिती राजकीय तुम्हाला घडामोडी माहिती आहे महाराष्ट्रामध्ये काय घडामोडी चालू आहेत, त्यामुळे आमदारांना थोडंसं वेळ नसल्याकारणाने मुंबई या ठिकाणी सारखं जावं जात जायला यायला लागतं, त्यामुळं थोडंसं दुर्लक्ष होत झालं असेल। पण ते पण आपण आपला प्रयत्न राहील आमचा या परिसर पूर्णपणे डेव्हलप होईल आणि तो आम्ही पूर्णपणे करू ह्या तुम्हाला ग्वाही देतो। हां एवढं बोलून मी थांबतो, धन्यवाद।